खांडेकरांवर आगरकर, केशव सुत, हरिभाऊ, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी इत्यादींच्या साहित्याचे उत्कट संस्कार झाले आणि त्यामुळे मूलतःच समाजप्रवण असलेले त्यांचे मन अधिक समाजसन्मुख झाले. अश्रद्ध झालेल्या मानवी मनाला जीवनविषयक नवी श्रद्धा प्राप्त करून देणे ही त्यांनी आपली जीवनश्रद्धा मांडली आहे. तथापि या श्रद्धेचा वाङ्मयीनाविष्कार त्यांनी स्वच्छंदतावादी प्रवृत्तीने केला. त्यामुळे सामाजिक किंवा व्यक्तिजीवनविषयक प्रश्नांच्या तीव्र जाणीवेतून निर्माण झालेल्या त्यांच्या लेखनात स्वच्छंदतावादी ध्येयवाद आणि भावनापूर्णता आढळते. जीवनासाठी कला या भूमिकेतून जीवनातील सुखदुःखांचा बोध करून देतानाही प्रखर वास्तवाला त्यांनी भावनात्मक आणि कल्पनावादी मुरड घालून त्यांतून सामाजिक उद्बोधन साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या साहित्यातील जीवनदर्शनाच्या भेदकतेस मर्यादा पडतात. नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल. इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ हा लेखक परिचयासंबंधित आहे. विष्णू सखाराम खांडेकर. जन्म January 11, 1898. मृत्यू September 2, 1976. हे मराठी कादंबरीकार लेखक होते. पूर्वायुष्य. वि स खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि स खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाज हिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लक असल्याने तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यांच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रोड केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. खांडेकरांच्या कथेत रचना कौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि ध्येयनिष्ठ वाचकांना प्रभावित करतात. म्हणूनच तर वि स खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते. त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट देखील निघाला. व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य. ISV 1920 खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशात सुरुवात केली. तेथे त्यांनी ISV 1938 काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले. आपल्या आयुष्यात त्यांनी 16 कादंबऱ्या, 6 नाटके, जवळपास 250 ललितलेख, 100 निबंध आणि कित्येक टीका टिप्पण्या लिहिल्यात. खांडेकर लिखित पुस्तके: अजून येतो वास फुलांना, अमृत, अमृतवेल, अविनाश, अश्रू, अश्रू आणि हास्य, आगरकर व्यक्ती आणि विचार, उल्का, उशाप, कल्पकता, कांचनमृग, कालची स्वप्ने, कालिका, क्रौंचवध, घरटे, घरट्याबाहेर, चंदेरी स्वप्ने, चांदण्यात, छाया, जळलेला मोहर, जीवनशिल्पी, ज्वाला, झिमझिम, तिसरा प्रहर, तुरुंगातील पत्रे भाग 1, 2, 3, ते दिवस ती माणसे, दवबिंदू, देवता, 2 ध्रुव, 2 मने, धर्मपत्नी, धुके, नवा प्रातःकाल, परदेशी, पहिली लाट, पहिले पान, पहिले प्रेम, पाकळ्या, पांढरे ढग, पारिजात भाग 1 आणि 2, पाषाणपूजा, पूजन, फुले आणि काटे, फुले आणि दगड, मंजिऱ्या, मंजधार, मंदाकिनी, मध्यरात्र, मृगजळ्यातील कळ्या, ययाती, रंग आणि गंध, रिकामा देव्हारा, रेखा आणि जरळंग, लग्न पहावे करून, वामन मल्हार जोशी, वायुलहरी, वासंतिका, विद्युत प्रकाश, वेचलेली फुले, समाजशिल्पी, समाधीवरील फुले, 6 भाषणे, सांजवात, साहित्यशिल्पी, सुखाचा शोध, सुवर्णकण, सूर्यकमळे, सोनेरी सावली, सोनेरी स्वप्न भंगलेली, स्त्री आणि पुरुष, हिरवळ, हिरवा चाफा, हृदयाची हाक आणि क्षितिज स्पर्श.
पटकथा। अंतरीचा दिवा हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तक रूपातील संग्रह आहे। खांडेकरांचे चरित्र। सुनील कुमार लवटे यांनी वि स खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे, त्यासाठी डॉक्टर अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसहाय्य केले आहे। पुरस्कार आणि सन्मान। वि स खांडेकर हे सोलापूरला 1941 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। साहित्य अकादमी पुरस्कार ययाती कादंबरीसाठी। पद्मभूषण पुरस्कार 1968, ज्ञानपीठ पुरस्कार 1974 ययाती कादंबरीसाठी। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डिलीट डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। धन्यवाद।